दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकामासाठी प्रसिद्ध असलेल्या मुकुंद डहाळे असोसिएट्स यांच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ नुकताच शिर्डी येथील नवीन पिंपळवाडी रोड येथील साईप्रसाद कॉम्प्लेक्समध्ये पार पडला. या प्रसंगी सत्यनारायण महापूजा आणि तीर्थप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात शिर्डी ग्रामस्थ, हितचिंतक, नातेवाईक उपस्थित होते. या प्रसंगी श्रद्धा मुकुंद डहाळे, अमोल दहिवाळ आणि चिरंजीव चैतन्य मुकुंद डहाळे यांनी सर्वांचं स्वागत केलंय. तर मुकुंद डहाळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभारही मानलेत. आज 30 जानेवारी 2018 रोजी आम्ही शिर्डीमध्ये मुकुंद डहाळे असोसिएट या आमच्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ करत आहोत. त्यानिमित्त आम्हाला फार आनंद होतोय. आज या शिर्डीच्या पावननगरीमध्ये व शिर्डीकरांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे व व्यवसायामध्ये गुणवत्ता व दर्जा टिकवल्यामुळे शिर्डीकरांनी आम्हाला भरपूर मोलाची साथ दिली. त्या अनुषंगाने आज आम्ही आमच्या या आपल्या परिसरातल्या सर्वात मोठ्या अशा या बांधकाम व्यवसायाच्या कार्यालयाचा आज या ठिकाणी उद्घाटन करत आहोत. सर्वात अगोदर मला आठवते की मी अगोदर माझं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय इथे प्रोफेसर म्हणून काम करत होतो. तिथे काम करत असताना मला जाणवले की शिर्डीमध्ये बांधकाम व्यवसायामध्ये स्थानिक अभियंता निर्माण होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या शिर्डीकरांच्या सेवेसाठी व येथील साई भक्तांच्या सेवेसाठी मी माझी नोकरी सोडून शिर्डीमध्ये एक बांधकाम व्यवसायाचं एक छोटंसं ऑफिस चालू केलं व छोटंसं ऑफिस चालू केल्यानंतर मी माझ्या कामामधील उत्कृष्ट दर्जा, कामाची नियमितता, आपण दिलेला शब्द या सर्व गोष्टी पाळल्यामुळे आज शिर्डीकरांनी मला भरपूर साथ दिली व त्यानिमित्त माझा व्यवसाय भरपूर वाढीस गेला. व आज या वाढीस गेलेल्या व्यवसायानंतर मला अशी जाणीव व्हायला लागली की शिर्डीमध्ये आपलं पण एक, जसं आपण आज शिर्डीमध्ये काम करत असताना शिर्डी आपलं एक आंतरराष्ट्रीय तीर्थस्थळ म्हणून पूर्ण जगात ओळखलं जातं. आज शिर्डीमध्ये दिल्ली, मुंबई, गोवा, गुजरात, दक्षिण भारत या ठिकाणी अनेक भक्त येतात व अनेक इमारती बांधतात. पण मी ही कल्पना केली की आपण हे शिर्डीमध्ये राहून या बाहेर गावातील भक्तांना किंवा शिर्डीतील लोकांना आपण मुंबई पुण्यासारखे दर्जेदार सुविधा व दर्जेदार बांधकाम शिर्डीमध्ये का देऊ शकत नाही. या प्रेरणेत मी या वाक्यातनं प्रेरणा घेतली व साईबाबांचे आशीर्वाद घेऊन माझं हे कार्य सुरू केलं. व सुरू केल्यानंतर एका छोट्याशा ऑफिसमधनं आज या मोठ्या भव्य कार्यालयामध्ये मी पदार्पण करत आहे. या सर्व कामासाठी मला जी मोलाची साथ लाभली ते आमच्या परमपूज्य आजीबाई आदरणीय चंद्रभागाबाई डहाळे, तसेच आमच्या मातोश्री विमलबाई डहाळे, त्यानंतर माझ्या सुविद्ध पत्नी श्रद्धा मुकुंद डहाळे व माझे सहकारी अमोल रमेश शेठ दहिवाळ व सर्व सहकारी यांनी भरपूर मला साथ दिली. साथ दिल्यानंतर शिर्डीतील आमचे सर्व मित्रपरिवार, माझे सर्व हितचिंतक या सर्वांनी मला भरभरून साथ दिल्यानंतर माझा हा व्यवसाय आज चांगल्या पद्धतीने उदयास आला आहे. व आज ह्या सर्व माझ्या मिळालेल्या यशाचं मी समर्पण माझे परमपूज्य वडील कैलासवासी वडील माझे सुधाकर शेठ डहाळे, तसेच माझ्या आजी चंद्रभागाबाई डहाळे, माझे आजोबा बंची शेठ डहाळे व माझ्या मातोश्री विमलबाई डहाळे यांना मी अत्यंत मनपूर्वक आजचा हा कार्यक्रम समर्पित करत आहोत. तसेच आज माझ्या या कार्यक्रमात शिर्डीकरांनी जो भरभरून साथ दिली व सर्वजण आज एक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल, तसेच मला येणाऱ्या नवीन नवीन प्रोजेक्टमध्ये ज्या सर्व माझ्या मित्रांचं हितचिंतकांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल मी शिर्डीकरांचे व माझ्या सर्व मित्रांचे, माझ्या परिवाराचे, माझ्या नातेवाईकांचे सर्वांचे मी शतशः ऋणी आहे. व मी शिर्डीकरांना आवाहन करू इच्छितो की आपणही मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी. मी आपल्याला आपल्यासाठी एक चांगलं दर्जेदार उत्कृष्ट बांधकाम आपल्यासाठी करून देईल. यासाठी मुकुंद डहाळे असोसिएटची बांधिलकी आपल्याशी कायम राहील एवढं बोलतो आणि थांबतो.